स्कॉलर या एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सहा एप्रिल रोजी झालेल्या एन एम एम एस एक्झामचे जी मॅटचा पेपर आपण आज स्पष्टीकरणासह त्याचे आन्सर्स पाहणार आहोत तर त्यामधील एक ते ती तीन ती प्रश्नासाठी ती सूचना दिलेली आहे आपल्याला पहिल्या पदाचा व दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये असणार आहे तो संबंध विचारात घेऊन आपण प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय शोधायचा आहे आता त्यामधील पहिला प्रश्न दिलेला आहे एवाय सी एम ओ के यांचा काय संबंध आहे तुम्ही जर पाहिलात तर या ठिकाणी ए आणि सी यांचे अनुक्रमांक आहेत एक आणि तीन म्हणजे ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे दोनचा आणि इथं मध्ये आहे पंचवीस क्रमांकाचा आता त्यानंतर यम ओ मध्ये सुद्धा अकरा आणि तेरा दोनचा फरक आहे आता इथं पहा डी आणि यफमध्ये सुद्धा काय दिलेलं आहे त्यांनी दोनचा फरक आहे परंतु हा दोनचा फरक पुढील संख्येने आहे म्हणजे चार नंतर सहा इथं कसं ए नंतर सी आलेला होता पण त्याचा संबंध के नंतर यम असा दोनच्या प्रकारे उलट क्रमाने जायचं पाठीमागं मग तसा पर्याय असणारा आपल्याला खालील पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन पीचा आहे सोळा आणि आर चा आहे अठरा त्यामुळे आर जे पी हे आपलं अँसर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन मध्ये ए वाय बी झेड आणि यम ओ एल एन यांचा काय संबंध आहे तर यांच्या अनुक्रमांकाची म्हणजे अल्फाबेटच्या अनुक्रमांकाची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज किती येते चोपन्न येते मग पुढे ई यू एफ व्ही यांच्याही अनुक्रमांकाची बेरीज जर आपण केली ती सुद्धा चोपन्न येते मग चोपन्न बेरीज असणारे अनुक्रमांक असणारे अल्फाबेट कोणते आहेत ते पर्यायामधून शोधले तर ऑप्शन क्रमांक दोन याचा अँसर येतं जे आर आय क्यू तिसऱ्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की यू व्ही डब्ल्यू आणि डी आता डी जे आहे ते शेवटून त्यांनी क्रमांक घेतलेला आहे त्याचा सातवा कशापासून ह्या डब्ल्यू पासून त्यांनी मोजलेले आहेत डब्ल्यू पासून जर आपण पाठीमागं काउंट केलं तर हा डी सातव्या क्रमांकाला येतो आणि डब्ल्यू च्या पाठीमागून सातव्या क्रमांकाला डी आहे म्हणून डब्ल्यूच्या अगोदरचे अक्षर घेतले आहेत यू व्ही डब्ल्यू आता त्याचा संबंध आहे इथं जे जे सुद्धा काय आहे इथं जे पासून सुद्धा पुढे सात घेतलेले आहेत जे पासून पुढे सातव्या क्रमांकाला क्यू येते आणि क्यूच्या पुढचे क्यू आर एस लगतचे अल्फाबेट त्यांनी घेतलेले आहेत आता इथं उलट होते आणि इथं लगतचे पुढचे घेतलेले आहेत आता इथं तसंच दिलेले आहे त्यांनी बी नंतर डब्ल्यू एक्स वाय म्हणजे उलट क्रमाने घेतलेलं आहे आणि बी बी हे अल्फाबेट वायपासून तिसरे आहे म्हणजे ह्या वायचा बी चा आणि डब्ल्यू चान डीचा जसा संबंध होता तसा आहे म्हणजे डब्ल्यू पासून डी सातव्या क्रमांकाने शेवटून होता आणि आता वायपासून बी हा तिसऱ्या क्रमांकाने उलट क्रमाने जर आपण गेलं तर तिसऱ्या क्रमांकाला आहे मग तसंच आपल्याला इथं पर्यायामध्ये प पर शोधायचं आहे की तिसऱ्या क्रमांकानंतर कोणता अल्फाबेट येणार आहे आता तिसऱ्या पर्याय जर आपण पाहिला तर तिसऱ्या पर्यायामध्ये यल यल पासून तीन जर पुढे मोजले आपण यम यन ओ म्हणजे यल पासून तिसरा अल्फाबेट काय ओ आहे म्हणून ओपासून मग पुढचे अल्फाबेट घ्यायचे आहे आपल्याला जसं इथं जे नंतर सातवा क्यू होता जे नंतर सातवा क्यू होता आणि त्या क्यूच्या पुढे आपण तीन अल्फाबेट लगतचे घेतले होते तसं यलपासून आता तिसरा अल्फाबेट ओ असणार आहे आणि ओच्या पुढचे लगतचे म्हणजे ओ पी क्यू म्हणजे आपला तिसरा पर्याय बरोबर आहे चार ते सहासाठी सूचना आहे पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या दगी क्रमाने कोणती आकृती येईल ते आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे आता चौथ्या क्रमांकामध्ये पहा इथं त्रिकोण आहे आणि दोनमध्ये डॉट आहेत त्यानंतर पुढे चौकोन म्हणजे एक रेष वाढवलेली आहे एक डॉट वाढवलेला आहे इथंही पुढं एक रेष वाढून एक डॉट वाढवलेला आहे इथं एक रेष वाढून एक डॉट आता इथे आपल्याला एक रेष वाढवायची म्हणजे सहा आहेत सात रेषा घ्यायच्या आहेत सात रेषा आणि सहा डॉट असा ऑप्शन असणारा आपल्याला पर्याय शोधायचा आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक चार हे उपलब्ध उत्तर आहे यामधील क्रमाने आकृती येणार आहे पर्याय क्रमांक एक ही आकृती येईल ही वरच्या ज्या रेषा आहेत त्या सरळ होतील आणि ही जो रंगवलेला भाग आहे काळा किल्ला तो या बाजूला येईल पुढील प्रश्नामध्ये पहा पर्याय क्रमांक तीन आता सात ते नऊमध्ये पहा विसंगत पद आपल्याला ओळखायचं आहे आता सातव्या प्रश्नामध्ये आपण पहिल्या पहिला पर्याय पाहूया एकशे एक आहे एक म्हणजे एकचा घण त्याच्या पुढे त्याचा घण लिहिलेला आहे शून्य एक त्यानंतर चारचा वर्ग केलेला इथं चारचा वर्ग त्याच्या पुढे लिहिलेला आहे सोळा त्यानंतर दोनचा घण दोनचा घन त्याच्या पुढे लिहिलेला आहे आठ शून्य आठ त्यानंतर तीनचा घन सत्तावीस त्याच्या पुढे लिहिलेला आहे म्हणजे इथं लॉजिक काय वापरलेलं आहे की ती संख्या आणि त्याचा घन त्याच्या पुढे लगेच लिहिलेला आहे मग त्याच्यातून विसंगत पद कोणता आहे इथं दुसरा पर्याय कारण त्या वर्ग लिहिलेला आहे त्या संख्येचा वर्ग पुढं लिहिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करावं लागेल हे मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेले आहेत त्यांना अगोदर आपण साध्या फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करून घ्यावे लागेल हा सहाचा वर्ग आहे छत्तीस म्हणजे काय आहे सहाचा वर्ग भागिले पाचचा चा वर्ग म्हणजे दोन्ही वर्ग संख्या आहेत या इथं सुद्धा दोन वर्ग संख्या आहेत सातचा वर्ग सहाचा वर्ग इथं मात्र काय केलंय त्यांनी इथं खाली चारचा वर्ग दिलेला आहे पण इथं मात्र त्र्याऐंशी दिलेला आहे इथं जर एक्क्याऐंशी असतं तर हा पर्याय यामध्ये सारखा आला असता परंतु हा वेगळा आहे त्यानंतर इथं पहा इथं बाराचा वर्ग येतो एकशे चव्वेचाळीस आणि खाली पाचचा वर्ग म्हणजे त्यांचा फ्रॅक्शनमध्ये जर रूपांतर आपण केलं तर ते काय कोणत्या जा ना कोणत्या संख्येचा अंश आणि छेदामध्ये वर्ग आहेत मात्र पर्याय तीनमध्येच मध्येच असं झालेलं आहे की तिथं मात्र त्र्याऐंशी छेद सोळा आलेला आहे म्हणजे हा वर्ग नाही कोणत्याही संख्येचा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे विसंगत आहे या ठिकाणी त्यांनी चारशे पंचवीस तीनशे पंचवीस दोनशे पंचवीस या आठशे पंचवीसच्या जागी लगतच्या संख्या घेतल्यात म्हणजे आहे ते आपलं काय आहे वेगळं आहे म्हणजे इथं काय एकशे पंचवीस मग त्यानंतर दोनशे पंचवीस तीनशे पंचवीस चारशे पंचवीस असे क्रमाने संख्या घ्या घ्यायच्या होत्या पण इथं त्यांनी एक पुढची संख्या जास्त घेतलेली आहे म्हणून इथं एकशे पंचवीस यायला होतं आठशे पंचवीस म्हणून ही वेगळ्या वेगळा ऑप्शन आहे आता प्रश्न दहामध्ये पहा एक विशिष्ट अक्षरांचा गट दिला त्या गटाशी जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता पहिला जर आपण गट बघितला ए झेड म्हणजे ए काय आहे सुरुवातीचा पहिला आणि झेड हा शेवटचा पहिला म्हणजे सुरुवातीचा पहिला आणि हा शेवटून पहिला अशा प्रकारे क्रम दिलेला आहे त्यानंतर सी एक्स सी सुद्धा काय आहे सुद्धा सुरुवातीचा तिसरा आणि एक्स हा शेवटून तिसरा अशा प्रकारे त्यांनी काय केलेले आहेत अल्फाबेट घेतलेले आहेत मग सर्व पर्याय जर आपण पाहिले तर त्याच पद्धतीने आहेत मग असा आपल्याला गटाशी जोडणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आता डी डब्ल्यू डी हा सुरुवातीपासून चौथा आहे आणि हा डब्ल्यू शेवटून चौथा आहे त्यानंतर यस यस हा सुरुवातीपासून एकोणीसाव्या क्रमांकाचा आहे आणि यचसुद्धा शेवटून एकोणीसाव्या क्रमांकाचाच आहे बी डी एच एफ एल एक्स यांचा कसा गट आहे पहा काय यांच्यामध्ये साम्यता आहे आता बी डी आणि यच आपण जर घेतले याचा अनुक्रमांक आहे दोन डीचा आहे चार यचचा आहे आठ म्हणजे दोन दोनची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ अशा प्रकारे त्यांचा संबंध आहे आता आपण ई जे टेक घेऊया जे टी ईचा आहे पाच चा आहे दहा आणि टीचा आहे वीस म्हणजे पाचचे दुप्पट दहा ची दुप्पट वीस अशा प्रकारे त्यांनी अनुक्रमांक असणारे अल्फाबेट त्या ठिकाणी त्या गटामध्ये घेतलेले आहेत मग अशी पर्यायामध्ये कोणता ऑप्शन आहे तर पर्यायामध्ये आहे डी एच पी आता पाहूया आपण डी एच पीच करून डी एच पी डीचा आहे चार एचचा आहे आठ पीचा आहे सोळा चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे चारशे दुप्पट आठ आठची दुप्पट सोळा म्हणजे डी एच पी हा ऑप्शन आपला एकदम बरोबर आहे पुढील प्रश्नामध्ये पहा बी डी जी ई जे पी आणि एच पी वाय यांचा कसा साम्यता आहे गटामध्ये ते आपण पाहूया आता बी डी जी पहा आपण बी डी आणि जी घेऊया इथं यांच्या अनुक्रमांक घेऊया बीचा आहे दोन डीचा आहे चार दोन अधिक चार जर केले तर किती येतात सहा सहामध्ये जर एक मिसळला तर काय होतात सात आता हा संबंध पुढे आहे का आपण पाहूया त्यानंतर आपण एच पी वाय पाहूया एच पी वाय एच आहे आठ पीचा आहे सोळा सोळा अधिक आठ जर आपण केले तर किती होतात चोवीस चोवीसमध्ये एक मिसळा तर पंचवीस आणि पंचवीसाव्या क्रमांकाचा वाय आहे म्हणजे असा गट असणारा आता पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर सी एफ जे पर्याय क्रमांक तीन आता पाहूया आपण करून इथं सी एफ आणि हा जे सीचा आहे तीन एफचा आहे सहा सहा अधिक तीन नऊ आपल्याला एक मिसळायचं आहे मध्ये नऊ आणि एक दहा दहाव्या क्रमांकाचा जेचा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं एकदम बरोबर आहे तेरा ते पंधरासाठी सूचना पहा अजय महेश रीना उमा हे खेळाडू आहेत महेश व उमा कबड्डी खेळत नाहीत अजय फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळ खेळतो उमा व रीना खो खो खेळत नाहीत तर पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यातून निवडा आता आपण काय करूया हे ज्या कंडिशन दिले त्यानुसार आपण एक तक्ता बनवून घेऊया आता या ठिकाणी पहा इकडं मी खेळ येणार आहे पहिल्यांदा आपण इकडं मुलांची नावं लिहूया इथं अजय आहे इथं महेश त्यानंतर रीना आणि इथं उमा आता इकडे खेळ घेऊया आपण इथं जसं दिलेत खो खो हा खो खो घेऊया पहिल्यांदा त्यानंतर कबड्डी त्यानंतर फुटबॉल आणि एक शेवटचा आपल्याला राहणारा इतर खेळमध्ये तो बॅडमिंटन असणार आहे आता यानुसार पहा पहिला कंडिशन काय आहे महेश व उमा कबड्डी खेळत नाहीत महेश आणि उमा कबड्डी खेळत नाहीत नाहीत म्हणजे तिथं क्रॉस करूया आपण त्यानंतर अजय फुटबॉल व्यतिरिक्त इतर आता हे दोघं कबड्डी खेळत नाहीत म्हणजे इतर नक्की खेळ नक्कीच खेळतात ते बॅडमिंटनही खेळतात आता त्यानंतर पहा पुढे अजय फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळ खेळतो म्हणजे इतर म्हणजे खो खो कबड्डी आणि तो बॅडमिंटन खेळतो फुटबॉल खेळत नाही उमा व रीना खो खो खेळत नाहीत उमा आणि रीना खो खो खेळत नाहीत म्हणजे उमा खो खोही खेळत नाही आणि रीनाही खेळत नाही पण रीनाही कबड्डी खेळते त्यानंतर फुटबॉल पण खेळते आणि बॅडमिंटन पण खेळते आता एक लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारले कोणता खेळ सर्व खेळाडू खेळतात आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथं सर्व खेळणं खेळणारे फक्त बॅडमिंटन म्हणजे इतर खेळ खेळणार इतर जो इथं खेळाचा उल्लेख केलेला आहे तो बॅडमिंटन आहे आणि तोच खेळ सर्व मुले खेळतात त्यानंतर कबड्डी खेळणारे खेळाडू कोणते आहेत आता कबड्डीमध्ये कोणते आहेत अजय आणि रीना क्रमांक दोन अजय आणि रीना त्यानंतर कोणता खेळाडू फक्त दोन खेळ खेळतो दोन खेळ खेळणारा खेळाडू आता ही बघा उमाची जर लाईन पाहिली तर उमा काय करते इथं फुटबॉल खेळते आणि ती एक आणखीने खेळ खेळते इतरमधला बॅडमिंटन आणि ती खो खो आणि कबड्डी मात्र खेळत नाही म्हणजे दोन खेळ खेळणारी कोण आहे फक्त एकटी उमा आहे क्रमांक चार सोळा ते अठरा साठी सूचना आहे पुढील प्रश्नात गटात न बसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे म्हणजे वेगळी ऑडमॅन आऊट काढायचं आहे आता यामधील वेगळी आकृती आहे क्रमांक तीन का कारण हा जो बाण दिलेला आहे त्या बाणाच्या डाव्या बाजूला हे काळा डॉट दिलेला आहे आणि त्या तिन्ही आकृतीमध्ये आपल्याला तसं दिसतं फक्त तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र बाणाच्या उजव्या बाजूला हा काळा डॉट दिलेला आहे म्हणून क्रमांक तीन हे ऑडमॅन आऊट आहे क्रमांक दोन आहे कारण असं जे रेश दिसते आपल्याला वर गोल असणारी त्या प्रत्येक आकृतीमध्ये तीन तीन आहेत आणि पर्याय क्रमांक दोन मध्ये मात्र फक्त दोन आहेत पुढील प्रश्नामध्ये वेगळी आकृती आहे पर्यायक्रमांक तीन आता या मध्ये वेगळी का आहे हे जे आकृती आहे अशी रेष आणि वर गोल असणारी ती या बाणाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी दिसते दुसऱ्या कोपऱ्यामध्ये इथं मात्र जिथं बाण आहे त्याच ठिकाणातून ती काढलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे ऑड आहे एकोणीस ते एकवीस साठी सूचना आहे विसंगत पद आपल्याला ओळखायचं आहे त्यामधील एकोणीसावा प्रश्नामध्ये पहा आपण यांचे काय करूया अनुक्रमांक घेऊया टी एच आर आता आरचा आहे अठरा टीचा आहे वीस आणि एचचा आहे आठ आता इकडे पहा अठरा आणि दोन यांच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा आहे म्हणजे दोन चिन्ह पाठीमागं म्हणजे वजा दोन करून त्यांनी काय केलेलं आहे पुढचं अंक अल्फाबेट घेतलेलं आहे म्हणजे वजा दोन पाठीमागचा अल्फाबेट घेतलेला आहे आणि आठ जे आहे ती दोनच्या पटीतील संख्या आहे आता त्यानंतर वाय डी डब्ल्यू आता वायचा आहे अनुक्रमांक तेवीस आणि डब्ल्यूचा व्ही वायचा आहे पंचवीस आणि डीचा आहे चार मग डीचा काय आहे दोनच्या पटीतील म्हणजे मधलं जे आहे ते दोनच्या पटीतील संख्या त्यांनी अल्फाबेट घेतलेला आहे अनुक्रमांक असणारा आणि हे शेवटचं आणि पहिलं जे आहे त्यांच्यामध्ये वजा दोनचा फरक आहे त्यानंतर पुढे पहा कु के ओ आणि राहिलेला रा शेवटचा व्ही एफ टी क्यूचा आहे सतरा केचा आहे अकरा आणि ओचा आहे सोळा आता सतरा आणि अकरा किती फरक आहे वजा एकचा चा फरक आहे आणि इथं अकरा ही दोनच्या पटीतील संख्याही नाही आता इथं व्ही एफ टी पाहूया आपण व्हीचा अनुक्रमांक आहे बावीस आणि टीचा आहे वीस आणि एफचा आहे सहा म्हणजे मधलं अक्षर हे दोनच्या पटीतील आहे आणि यांच्या दोघातला फरक किती आहे वजा दोनचा आहे म्हणजे वेगळं कोणता ऑप्शन आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे क्यू के ओ त्यानंतर प्रश्न वीसमध्ये पहा जे ई एफ सी आता यांचे काय करूया आपण अनुक्रमांक घेऊया घेऊयाचा आहे ईचं आहे पाच यांचा जर भागाकार केला आपण दहा भागीले पाच जर केलं तर बरोबर दोन येते तसंच आपण यफ सीचं करून पाहूया यफ आणि सी एफचा आहे सहा सहा भागिले सीचा आहे तीन यांचाही दोनच भागाकार येतो त्यानंतर यन जी यन आणि जी यनचा आहे चौदा जीचा आहे सात यांचा भागाकार केला तर दोन भागाकार येतो राहिला आपला ऑप्शन शेवटचा यल व्हीचा अनुक्रमांक आहे बावीस यलचा आहे बारा या दोघांचा भागाकार केला तर दशांश चिन्हामध्ये येईल त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा एकवीसमध्ये एकवीसमध्ये असं लॉजिक वापरलेला पी पीचा अनुक्रमांक आहे सोळा आणि सोळाचा वर्गमूळ किती आहे चार म्हणजे या अल्फाबेटचा अनुक्रमांकाचा वर्गमूळ पुढं लिहिलेलं आहे आता यफ यफचं आहे सहा पण सहाचं वर्गमूळ कोणत्याही याचे वर्गमूळ नाही त्यानंतर पुढे डी तिसऱ्या ऑप्शनकडे जाऊया डी डीचा अनुक्रमांक आहे चार चारचं वर्गमूळ किती निघतं दोन म्हणजे ते आहे वाय आता वायचा अनुक्रमांक आहे पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ केलं तर पाच ते त्याच्यापुढे लिहिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे वेगळं आहे पहा जर एका सांकेतिक भाषेमध्ये एस पी ओ टी म्हणजे दोनशे दहा ई ए -E टी म्हणजे चौऱ्याऐंशी असे लिहिले तर प्ले बरोबर काय येईल आता यस दोनशे दहा कसं काय आलेलं आहे आणि चौऱ्याऐंशी कसं आलेलं आहे ते आपण अगोदर पाहूया पण एस पी ओ टी आता यामध्ये पहा एस पी ओ टी आपण इथं घेऊया एस पी ओ टी आता यांच्या अनुक्रमांक आपण घेऊया यसचा आहे एकोणावीस पीचा आहे सोळा ओचा आहे पीचा आहे सोळा ओचा आहे पंधरा आणि टीचा आहे वीस आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती येते सत्तर आणि सत्तर गुणिले तीन म्हणजेच काय दोनशे दहा म्हणजे या अल्फाबेटच्या अनुक्रमांकाची बेरीज करून त्यांची तिप्पट केलेली आहे पुढे घेऊया आपण पीचा आहे सोळा एलचा आहे बारा एचा आहे एक आणि वायचा आहे पंचवीस आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती येते चोपन्न आणि चोपन्न गुणिले तीन जर आपण केलं तर ते एकशे बासष्ट म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे एका सांकेतिक भाषेमध्ये ईस्ट हा शब्द त्याच्यासाठी नऊ तर त्या सांकेतिक भाषेमध्ये नॉर्थसाठी काय असेल आता आपण ईस्टचं करून बघूया आता जसं आपण केलं त्याप्रमाणे या ठिकाणी करूया स्पष्ट दिसेल ईस्ट इचा अनुक्रमांक आहे पाच एचा आहे एक यसचा आहे एकोणावीस आणि टीचा आहे वीस आता या सर्वांची आपण बेरीज केली तर ती येते पंचेचाळीस टोटल किती येते पंचेचाळीस आता पंचेचाळीसमधील अंकाची बेरीज करायची आपल्याला चार अधिक पाच करायचं ती किती येते नऊ म्हणजे इथं नऊ अशा प्रकारे घेतलेलं आहे त्यांनी सांकेतिक भाषेमध्ये आता नॉर्थचं करूया या यन ओ आर टी एच नॉर्थ आता यांचा अनुक्रमांक आहे चौदा ओचा आहे सोळा त्यानंतर ओचा आहे पंधरा आरचा आहे अठरा टीचा आहे वीस एचचा आहे आठ आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती येते पंच्याहत्तर आता पंच्याहत्तरमधील अंकाची बेरीज करूया सात अधिक पाच बरोबर किती होतात बारा म्हणजे आपला बारा पर्याय असायला पाहिजे पर्याय क्रमांक चार चोवीसाव्या प्रश्नामध्ये व्हा इथंही तसं दिलेलं एका सांकेतिक भाषेत जर आर्मी आर्मी हा शब्द ई यू ओ झेड असा लिहिला तर यफ यू एन डी हा शब्द कसा लिहाल आता अगोदर यांचा संबंध काय आहे ते आपण पाहूया आता इथं लिहूया आपण आर्मीचं ए, ए आर यम वाय खाली लिहूया इथं ई यू ओ झेड आता पहा ए नंतर ई किती अल्फाबेट सोडून आहे चार आर नंतर यू किती अल्फाबेट सोडून आहे तर ते आहे तीन यम नंतर किती अल्फाबेट सोडून आहे ओ दोन आणि वाय नंतर एकच अल्फाबेट म्हणजे लगेच लगतचा अल्फाबेट त्यांनी घेतलेला आहे झेड म्हणजे चार तीन दोन एकच्या फरकाने काय केलेलं आहे त्यांनी अक्षरे घेतलेली आहेत पुढची तसंच आपल्याला पुढे करायचं आहे फंडचं करायचं आहे यफ यू एन डी आता यफ नंतर दो मध्ये चार अक्षरे सोडून त्यानंतर कोणता पर्याय येणार आहे जे कारण याचा सहा आहे आणि याचा दहा आहे यू नंतर तीन अल्फाबेट सोडून कोणता येणार आहे एक्स नंतर दोन सोडून यन ओ पी त्यानंतर डी नंतर लगेच कोणता येतो ई ये। म्हणजे आपला ॲन्सर काय जे एक्स पी ऑप्शन दोन त्यानंतर पुढे पहा पंचवीस प्रश्नामध्ये एका सांकेतिक भाषेत जर ए बी ओ व्ही हा शब्द झेडवाय एल ई व्ही असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेमध्ये आर आय जी एस टी हा शब्द कसा लिहितात तर आर आय जी एच टी आता आर हा सुरुवातीपासून अठराव्या क्रमांकाचा आहे आय हा नवव्या क्रमांकाचा आहे जी स सातव्या क्रमांकाचा आहे एच हा आठव्या क्रमांकाचा आहे आणि टी हा वीस आता शेवटून आपल्याला ह्याच अनुक्रमांकाचे असणारे म्हणजे हाच नंबर आपल्याला घ्यायचा आहे आता शेवटून जर आपण अठराव्या क्रमांकाचा घेतला तर तो येणार आहे आ येणार आहे आणि आयचा नववा म्हणजे नवव्या क्रमांकाचा जर शेवटून घेतला तर तो आर येणार आहे शेवटून सातवा घेतला तर टी येईल शेवटून आठवा घेतला तर यस येईल आणि शेवटून विसावा घेतला तर जी येईल म्हणजे आय आर टी एस जी असा आपला पर्याय असणारा आय आर टी एस जी पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे सव्वीस so, ते अठ्ठावीस साठी सूचना दिलेली आहे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा असणारा आहे तो आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे सव्वीसाव्या सव प्रश्नामध्ये पहा या दोघांचा काय संबंध आहे तर ह्या ज्या दोन आकृत्या आहेत त्या एकमेकांच्या म्हणजे याची आरशातील प्रतिमा ही आहे या तशी याची, याची आरशातील प्रतिमा असणारा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न सत्तावीसमध्ये पहा यांचा काय संबंध आहे या दोघांचा संबंध काय आहे ही जी आकृती आहे ती काय केली त्याची दिशा बदललेली आहे उलट केलेली आहे या दिशेने त्यानंतर या बाणाची ही दिशा इकडं असलेली या दिशेला केली आहे म्हणजे उलट त्यांची दिशा केलेली असलेल्या आकृतीची म्हणजे याची दिशा जर इकडं असेल तर याची इकडं केलेली आहे तसंच आपल्याला इथं करायचं आहे आता याची वरच्या बाजूला आहे तर याची काय करावी खालच्या बाजूला ही खाली आहे तर ही काय जाईल वर जाईल आणि पुन्हा ही खालच्या बाजूला आहे तर ही वरच्या बाजूला येईल मासा पर्याय असणारा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस प्रश्नामध्ये पहा यामध्ये या दोघांचा जसा संबंध आहे तसा आहे याचा संबंध असणारी आकृती असणार आहे आपली आहे पर्यायक्रमांक एक येते एकोणतीस ते एकतीस साठी सूचना आहे एक अक्षरांची आणि अंकांची लयबद्ध मांडणी दिलेली आहे त्या मालिकेतील गाळलेले अक्षर आपल्याला शोधायचे आहेत आता एकोणतीस प्रश्नामध्ये पहा बी ए त्याच्यानंतर बी येईल त्या ठिकाणी म्हणजे पर्यायक्रमांक चार हे अक्षरे त्या ठिकाणी बसणार आहेत पहा बी ए बी सी अशा प्रकारे त्यांचा ग्रुप आहे बी ए बी सी म्हणजे असे गट पडतात त्यानुसार आपलं पर्याय क्रमांक पहिलं हे उत्तर चौथं हे उत्तर येणार आहे त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये पहा यामध्ये कोणता गट बसेल तर यामध्ये क्रमांक तीनचा गट बसणार आहे इथं कसा संबंध आहे पहा बी ए पुन्हा ए बी म्हणजे बी ए, ए ए बी ए असं ए, त्यांनी काय केलेलं आहे तीन वेळा केलेला आहे बी ए एन बी ए त्यानंतर त्यांनी पुढं बदललेला आहे बी बी ए केलेला आहे बी बी ए -E. म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन उत्तर हे उत्तर बरोबर येतं त्यानंतर एकतीसाव्या प्रश्नामध्ये पहा यामध्ये मालिका पूर्ण करण्यासाठी आपल्याला अंकांची गरज आहे पर्याक्रमांक दोनमधील कारण या ठिकाणी असा गट पडतो हे जर आपण भरले त्यामध्ये अक्षर काढले तर एक शून्य एक शून्य शून्य अशा प्रकारचा गट त्या ठिकाणी पडला जातो त्यामुळे आपल्याला उत्तर येते पर्याय दोन आता यापुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तेही स्पष्टीकरणासह